भाजपचे माजी मंत्री राम शिंदे आणि गणपतराव देशमुख यांच्यामध्ये भेट झाल्याने राजकीय चर्चेला उधाण आलंय। माजी मंत्री आणि भाजपाचे नेते राम शिंदे यांनी बुधवारी माजी आमदार डॉक्टर गणपतराव देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली। गणपतराव देशमुख यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतल्याचं सांगण्यात येत असलं तरी येणाऱ्या विविध निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीने राजकीय चर्चा झाल्याची मात्र चर्चा रंगू लागल्या आहेत। या भेटीवेळी भाई गणपतराव देशमुख यांनी राम शिंदे यांचं स्वागत केलं। या भेटीचे फोटो सायंकाळनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर भेटीबद्दल अनेक तर्क वितर्क करण्यात येत आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वी माजी खासदार विजयशिव मोहिते पाटील यांनी तालुक्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह माजी आमदार गणपतराव देशमुख यांची भेट घेतली होती। नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेची युती झाल्याचं जाहीर केल्यानंतर सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनीही माजी नगराध्यक्ष रफिक दादाप यांच्यासह गणपतराव देशमुख यांची भेट घेतली होती। या भेटीवेळी गणपतराव देशमुख यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी घेण्यात असल्याचं सांगण्यात आलं होतं। या वाढत्या भेटीसाठीमुळे आमदार गणपतराव देशमुख यांचे निवासस्थान केंद्रबिंदू झाले असले तरी याबाबत राजकीय चर्चांना मात्र उधाण आलं आहे।